तर हेमंत बडवी उसाडणे गावचे माजी सरपंच आपलं मनपूर्वक स्वागत आहे या सोहळ्याच्या माध्यमातून. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 या सोहळ्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर मोतीराम दादा दळवी दातिवली गावचे आदर्श व्यक्तिमत्व आहे, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. मोतीराम दादा दळवी दातिवली गाव, त्यांचा देखील आदर सत्कार सन्मान या ठिकाणी होतो आहे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि यानंतर वळतो पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच सामनावीर विजय पवार, अभिनंदन आपलं. आयोजकांकडनं एक सन्मान चिन्ह असणार आहे, त्याचबरोबर बडासाहेब यांच्याकडून एक टी शर्ट असणार आहे, ब्लू स्टार दिवा यांच्याकडून देखील एक टी शर्ट असणार आहे, असा भव्य दिव्य पारितोषिक असणार आहे सामनावीरसाठी. तर लगेचच मी रघुनाथ दादा यांना विनंती करतो आपण सामनावीरचा देखील पारितोषिक द्यायचं आहे. त्याचबरोबर बाळकृष्ण भोईर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. तर रसिकांच्या माहितीसाठी जय दुर्गा माता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, वन ऑफ द ग्रेट कॅप्टन, लेजंड क्रिकेटर रंगनाथ चौधरी साहेब यांच्या शो असते सामनावीरचा पारितोषिक. मा सामनाकडे जाऊया, विनंती करतोय भोपरचे आमच्या विनोद पाटील यांना कॉमेंट्री करण्यासाठी. धन्यवाद प्रसाद सर, थँक्यू व्हेरी मच. बाळा सर, तर आजच्या दिवसातील ही 9वी लढत मैदानावरती तुम्ही पाहत आहेत, दुसऱ्या फेरीतील ही 3री लढत. निशांत 11 जी जी स्पोर्ट्स वाखण गावदेवी गजानन स्पोर्ट्स वाखण आणि वाघेश्वर देसाई यांच्यामध्ये ही लढत. टॉस जिंकून वाखण संघाने फलंदाजी करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि एक धाडसी निर्णय, एक वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन दुसऱ्या सामन्यामध्ये उतरत आहेत. सलामीला आपण पाहतोय नेहमीप्रमाणे ऋषी भोईर आणि केतन माद्रेची ही टॉप ऑर्डरची एक यशस्वी जोडी सलामीची. या संघाने सातत्याने खूप चांगलं योगदान टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिलेलं आहे आणि त्यामागे या दोघांचं सलामीच्या फलंदाजांचं फार मोठं या दोघांनाही खूप चांगलं श्रेय या ठिकाणी द्यायला हवं. स हा चेंडू पॉईंटच्या वरून काढलाय, गॅप आहे खूप मोठी, चेंडू वेगाने निघालाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चंदू सनी पाटीलसाठी गाणं, हेच वैशिष्ट्य, समय सूचकता, कधी कुठल्या वेळेवर कुठलं गाणी सादर करायचं आहे. चंद्रकांत दादा यांना भरपूरचं ज्ञान आहे आणि हेच आता मात्र त्यांनी सनीसाठी हे गाणं सादर केलं. गोलंदाज नितीन, हा चेंडू यावेळेस मात्र कॉट बँडचा अपील, लाऊड अपील करतायत आणि या ठिकाणी पंचांवर मात्र कुठलाही परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. पंचांनी अपील नक्कीच फेटाळलं, जवळजवळ सर्व खेळाडू एकत्र आले, खूप लाऊड अपील पाहायला मिळतोय. ऑफस्टंपवरून हा चेंडू थोडासा बाहेर देखील निघाला आणि हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जय वाघेश्वर क्रिकेट संघ देसाई, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी गजानन स्पोर्ट्स वाकण संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ते दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवर, देसाई संघाला क्रिकेटची फार मोठी जुनी परंपरा आहे आणि या गावाने अनेक मोठमोठे क्रिकेटपटू टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीमध्ये अत्यंत चांगल्या फॉर्ममध्ये असलेला हा वाकण संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तर नितीन पाटील येत आहेत केतनसाठी पुढचा चेंडू घेऊन ओर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला घेतात लॉंगॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चार धावा येत आहेत नवसंख्या धावपलकावरती 9. गोलंदाज नितीन पाटील, मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी नितीनची राहिली, दुसऱ्या स्पेलमध्ये विष्णूसारख्या फलंदाजाला त्याने थांबवलं आणि तिथून तो सामना नक्कीच आपल्या बाजूने त्यांनी झुकवला. धावसंख्येचा जो वेग होता तो कमी केला. हा चेंडू ऑन साईडला
विरकाव दिलाय सीमारेषेच्या बाहेर वन बाउंस ओवर द लाईन चौका. तर नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा हा निर्णय आतापर्यंत आपल्याला योग्य पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा, 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले, 3 चौकार, 1 सिंगल आलेले आहे. गोलंदाज पुन्हा एकदा नितीन पाटील केतनसाठी. ओवर द विकेट, हा चेंडू कव्हरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत एक्स्ट्रा कव्हरवरनं. चेंडूला आत ढकलण्यासाठी प्रयत्न केला होता, मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर डायरेक्ट लँड होतोय आणि हा षटकार या दरम्यान येतोय. सर, या ठिकाणी आपण पाहिलं तर ऋषी भोईर 360 डिग्रीने फलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा हा खेळाडू गतवर्षी याच मैदानावरती पहिली बाईक मिळवली आणि त्यानंतर 5 बाईक आत्तापर्यंत त्याच्या नावावरती आहे. मैदानाच्या कुठेही चौफेर 20 एपमध्ये तो कुठेही फलंदाजी करू शकतो. त्याच्याकडे रिव्हर्सचे खूप चांगले फटके आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा लागते. ऋषी भोईर यष्ट्यांच्या मागे झेल देऊन बाद होत आहेत आणि हा पहिला धक्का मैदानावरती लागतोय वाकलन संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा. नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे मेन प्लेयर्स आहेत, मोतीराम भोईर, जीत भोईर, केतन भोईर, ऋषी भोईर, अविनाश, ज्यांनी मागचा सामना जिंकून दिला. क्लासिक टीम आहे. ज्या पद्धतीने त्यांचा चॅम्पियनशिपचा ग्राफ आहे, मागच्या 2 सीझनमध्ये अत्यंत फॉर्ममध्ये हा सगळा संघ, आणि त्या पद्धतीने आता काही संघ डार्कनेसमधून जे बाहेर आलेत, कारण आडिवलीचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर मी खूप इम्प्रेस झालो आहे. आणि आम्ही आता थोडीशी संकल्पना करतो आहे, मात्र अजून मात्र 2 पूल बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर चित्र विनोद स्पष्ट होईल की सुपर 4 मध्ये कुठले 4 संघ पूल A, B, C, D मधून येत आहेत सेमीफायनलला. आणि खरी कसोटी आणि संघर्ष तेव्हा असेल की ग्रामीण संघ या ठिकाणी कुठला संघ प्रथम पारितोषिक पटकवतो यावर्षी. ऋषी बाद होत आहेत मैदानावरती येतोय. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर. स्ट्राईकला खूप चांगला चेंडू आपण पाहिला बिपिनचा. बिपिन मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होते स्ट्राईकला. जीत भोईर आहे तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे, झेलची शक्यता त्या ठिकाणी आणि हा झेल टिपलाय. जीत भोईर बाद होतोय 0-वरती. गोल्डन डकवर बाद होतोय. खूप मोठा धक्का वाकण संघाला लागतोय मैदानावरती. क्या बात आहे, अतिशय चांगली गोलंदाजी
सलग दोन चेंडू होती सर, दोन धक्के दिलेले आहेत. नक्कीच बिग विकेट, इट इज अ व्हेरी व्हेरी बिग विकेट. कारण तुम्ही जेव्हा प्रतिस्पर्धी संघातील एखादा अत्यंत महत्त्वाचा फलंदाज जो मॅच विनर असतो त्याची जेव्हा विकेट काढता तेव्हा नक्कीच संघाचा जो कॉन्फिडन्स आहे, सांघिक बळ आहे, स्पिरिट ऑफ क्रिकेट जो आहे तो संघाचा वाढणार आहे. आणि त्यावेळी देसाई संघातील हा गोलंदाज बिपिन जे लागोपाठ दोन गडी बाद केलेत बघायचं आहे. आता या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण करतोय का? हॅट्रिकच्या उंबट्यावरती जीत बाद झाल्यानंतर एकच आनंद मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. कारण जीतच्या विकेटची किंमत देसाई संघाला माहिती आहे. सोन्याचा भाव जरी कमी जास्त होत असला तरी सोन्यापेक्षा जास्त किंमत होती जीतच्या विकेटला. जीत बाद झाला शून्यावरती. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली, सुरुवात खूप चांगली झाली पहिल्या षटकामध्ये. मात्र त्यानंतर बिपिनने बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन मोठे धक्के दिलेले. स्ट्राईकला आता मात्र केतन येत आहे. हा चेंडू पायात होता, खोदून काढलाय मिड विकेटच्या दिशेने, विरकावला चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार. वॉट अ बॅटिंग, डेंजरस बॅटिंग. या ठिकाणी विकेट्स गेले काय हरकत नाहीत, आम्ही प्रेशरमध्ये नाही आहोत हे दोन सिक्सर केतन मात्रेचं दाखवत असताना कुठलाही परिणाम नाही त्याच्यावरती. दोन गडी बाद झाल्यात तो मात्र आपला नैसर्गिक खेळ या ठिकाणी करतोय. त्याला ठाऊक आहे मोठी धावसंख्या आपल्याला उभी करायची आहे, त्यासाठी इथे दबाव झुगारावा लागेल, आपला नैसर्गिक खेळ करावा लागेल. आणि या शैलीने आजवर फलंदाजी करत आलेले आणि धावसंख्या आता मात्र 36. दोन गडी बाद झाल्यानंतर दोन षटकार आलेत. हा चेंडू बॅटची कडा घेतोय, त्या ठिकाणी झेलची संधी होती. गोलंदाज बिपिन मात्र त्या ठिकाणी थोडेसे निराश आहेत, हताश होत आहेत. पंच त्या ठिकाणी इशारा करतात, षटक संपलंय. बिपिनच्या या षटकामध्ये आपण पाहतोय आपल्याला दोन गडी देखील पाहायला मिळाले, दोन षटकार आपण पाहिले, एक चौकार पाहिला, एक वाईट पाहिला, एक सिंगल देखील पाहिली. आणि एकूण धावा या षटकामध्ये 18 धावा येत आहेत. दोन गडी सर बाद झाले आहेत, मात्र कुठलाही परिणाम धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत नाही. मला आश्चर्य वाटतंय त्या ठिकाणी शक्ती दोन पायामध्ये अंतर गल्लीमध्ये एवढं कसं ठेवू शकतो तो, कारण पुढे सरकायला गेले मात्र तो पाय हल्ला नाही त्यांचा, नाहीतर नक्कीच तो जेल ते कन्वर्ट करू शकले. म्हणून बिपिन जबरदस्त अपसेट होत असताना, कारण त्यांना माहिती आहे त्या ठिकाणी केतनची विकेटचे महत्त्व काय आहे, केतन ज्या पद्धतीने दावा करतो त्यांना रोखायला पाहिजे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी विकी रमेश पाटीलना तसंच विनोजी रतन पाटीलना स्क्रीनवर दाखवत असताना हे दोन अत्यंत अमूल्य व्यक्तिमत्व रतनबुवा कुटुंबातील. तर दोन षटकं संपल्यानंतर धावसंख्या धावपलकावरती 37, अतिशय चांगली धावगती 18.50 ही धावगती प्रतिषटकामागे या ठिकाणी राखलेली आहे. दोन गडी मैदानावरती बाद झालेले आहेत, मात्र कुठलाही परिणाम केतनवरती पाहायला मिळाला नाही. आणि या ठिकाणी त्याने अप्रतिम खेळ करत असताना जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्रक्षण लवकर लावा, लवकरात लवकर पहिलं सत्र कसं संपवता येईल या गोष्टीची काळजी घ्या, कारण नंतर तुम्हाला देखील शेत फील्ड बॅटिंग करायची आहे. तर गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा नितीन येतोय दुसऱ्या स्पेलमध्ये सांघिक तिसरं षटक घेऊन. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साईडला पूल करतायत, गॅप आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक वेगाने स्क्वेअर लेगवरनं येत आहेत आणि दरम्यान दोन धावा पूर्ण होत आहेत. मैदानावरती अविनाश आले आहेत, मागच्या सामन्याचे हिरो, अप्रतिम कामगिरी. एक चेंडू 6 धावांची गरज असताना मला आठवतं राखीव खेळाडू म्हणाले होते वाकणचे की षटकार मारणार, आणि नक्कीच तेच झालं. इतका आत्मविश्वास त्यांना होता, इतका विश्वास अविनाशवर होता. अशा अनेक सामने शेवटच्या चेंडूवरती जिंकण्याचा विक्रम या संघाने केलेला आहे. आणि हा संघ मात्र आता पुढे सरकला,
आणि दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही पाहताय देसाई संघाविरुद्ध खेळत असताना 39वा स्ट्राईकला इथं ओर द विकेट येत आहेत. हा चेंडू पूल करताय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताय, क्षेत्रक्ष वेगाने आले आहेत. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी, चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश येते आणि दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतायत. जेव्हा जेव्हा या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचे शिल्पकार, जनक, प्रणेते, निर्माते, कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सन्माननीय रमेश दादा पाटील यांचं शुभागमन होते. दादांचं हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. तर आज संध्याकाळच्या सत्रामध्ये दादांना आपण पाहतोय तो गोलंदाज पुन्हा एकदा नितीन येतोय ओर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंगांच्या दिशेने खेळतायत. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषेबाहेर, छूम अंतर, षटकार. माहितीसाठी आजच्या दिवसातील ही अखेरची लढत, दुसऱ्या फेरीतली तिसरी लढत, वाकण वर्सेस देसाई या 2 संघामध्ये ही फाईट सुरू आहे. 41 धावसंख्येवरती केतन पोहोचलेलं आहे. पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय का? 47 धावसंख्येमध्ये 41 ही धावसंख्या केतनची. सर्वात जलद अर्धशतक त्याच्या नावावरती, 9 चेंडूमध्ये त्याने अर्धशतक झळकावल्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती. अनेक अर्धशतकं त्याच्या नावावरती. अंदाजच्या हंगामात 20 चेंडूत 85 धावांची एक वादळी खेळी त्याने खोणीच्या मैदानावरती देसाई संघाविरुद्धच साकारली होती. पुन्हा एकदा नितीन ओर द विकेट केतनसाठी पुढचा चेंडू. हा चेंडू यावेळेस मात्र सुरेख होता. चेंडूला टॉस केला, ऑप्टिकवर लाईन लेंथ पाहायला मिळाली आणि या ठिकाणी बीट करण्यामध्ये यश मिळालं. तर केतनला आपण पाहतोय यावेळेस मात्र, हा केतनच्या या इनिंगमधला हा दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपलकावरती 47 धावा. पुन्हा एकदा नितीन ओर द विकेट येत आहेत. हा चेंडू आत आला होता, शेवटच्या क्षणी चेंडूवर नजर ठेवले, बॅकफुटवर गेले हलक्या हाताने, गलीच्या दिशेने चेंडू ढकलला आणि खूप चांगला चेंडू नितीनचा पाहायला मिळाला. सिंगल कम्प्लीट करत आहे. धावसंख्या धावपलकावरती पुढे सरकले 48. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. मैदानावरती आता मात्र अविनाश स्ट्राईकला येतोय. कोण विसरेल अविनाशला? पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः विजय खेचून आणला. 7 चेंडूत 22 धावांची गरज असताना सामना 1 चेंडू 6 धावांवर आला होता आणि तो सामना त्याने जिंकून दिला होता. तोच अविनाश स्ट्राईकला आता मात्र नितीनचा सामना करण्यास सज्ज होतोय. ओर द विकेट. हा चेंडू आत आला होता, टप्पा पडल्यानंतर आत आला, बॅकफुटवर जायला भाग पाडला. चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने ढकललं. सिंगल शेवटचे 2 चेंडू खूप चांगले पाहायला मिळाले. एक आव्हान करत आहोत आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. बघा, तुमच्या समोर जे एक कलाकार नृत्य करत आहेत, हे सर्व कलाकार ड्रीम मेकर डान्स अकॅडमीचे आहेत आणि निश्चितच यांचा एक परफॉर्म तुम्हाला निश्चितच टीव्हीवर सुद्धा पाहायला मिळतोय. स्टार प्लसवर एक चौथं पर्व सुरू आहे ते डान्स प्लसचं आणि चौथ्या पर्वात फायनलिस्टमध्ये जवळजवळ आपला हा गँग 13 हा एक ग्रुप आहे तो पोहोचलाय आणि या ग्रुपमधले जवळजवळ 3 ते 4 कलाकार सध्या आपल्या समोर नृत्य करतात. जोरदार टाळ्या होत्या खेळ सर्व कलाकारांसाठी. फक्त माझ्या लाडक्या प्रेक्षकांना एक मी आवाहन करतोय की आपला हा ग्रुप जो ड्रीम मेकर डान्स अकॅडमीचे काही नृत्य नृत्य कलाकार त्याच्यामध्ये आहेत, ते मात्र फायनलला पोचावे यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट मी करण्यासाठी विनंती करतो की गँग 13 हे ग्रुपचं नाव आहे आणि तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल द्यायचा आहे या गँगसाठी, या ग्रुपसाठी. 1800 5320 407. पुन्हा एकदा रिपीट करतो, 1800 5320 407 या नंबरवर मिस कॉल द्या. हे सर्व कलाकार आपल्या टीम फेरीमध्ये पाहायला मिळतील डान्स प्लसच्या चौथ्या पर्वमध्ये. धन्यवाद. तर खूप मोठी अचीवमेंट आहे रिकॉर्डिंग ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमीसाठी. श्याम पाटील जे शिल्पकार आहेत अकॅडमीचे, सांगरली गावाचे आहेत आणि खूप चांगलं योगदान सातत्याने त्यांचं दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. तर 49 धावा धावफलकावरती, 3 षटकं संपली, धावांची गती 16.33. मैदानावरती अविनाश आणि केतन 2 गडी लवकर बाद झाले आहेत. मात्र या ठिकाणी डावाला सावरत असताना, धावसंख्येला आकार देत असताना मैदानावरती
केतन मात्रे खूप चांगली फलंदाजी करतोय, तो पोहोचलेला आहे 42 या धावसंख्येवरती. 8 धावांची त्याला गरज आहे अर्धशतकासाठी. तर स्ट्राईकला पुन्हा एकदा आ चेंडू फुल टॉस होता, ऑन साईडला खेळतायत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि त्या ठिकाणी हा एक सोपा झेल टिपला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मैदानावरती लागलेला हा तिसरा धक्का वाकन संघाला. अविनाश बाद होतोय, मैदानावरती येतोय किरण. केतन आणि किरण हे दोन भाऊ आहेत. तर मैदानावरती पाहायला मिळतात स्टीव्हा मार्कवा, ज्यांनी एक काळ ऑस्ट्रेलियासाठी गाजवला. त्यानंतर आपण पाहतोय हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर या बंधूंनी देखील आंतरराष्ट्रीयमध्ये खूप चांगलं योगदान दिलेलं आहे आपापल्या देशासाठी आणि ते मात्र या गावासाठी. हे दोन फलंदाज सातत्याने खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत. तर मात्र किरण येत आहेत मिडल ऑर्डरमधला अत्यंत घातक फलंदाज किरण, याने देखील अनेक सामने जिंकून दिलेले आहेत आपल्या संघाला. खूप चांगले मॅच फिनिशर वाकण संघाकडे आहेत आणि सातत्याने या संघाच्या लोअर ऑर्डरने देखील संघाला सामने जिंकून दिलेले. हा चेंडू ऑन साईडला खेळत आहेत लॉंगांच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक, खूप चांगलं तंत्र फिल्डिंग करण्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आकाश आहेत. तर धावसंख्या धावफलकावरती 2 पुढे सरकली ती म्हणजे 51 धावांचं अर्धशतक पूर्ण होतं. 51 धावा वाकण संघाच्या लागत आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज दिलीप फिरकीचा जादूगर. हा चेंडू अतिशय चांगला होता खोलो टप्प्याचा, ऑफ साईडला ड्राईव्ह करताय. दुसरी धाव या दरम्यान पूर्ण होते, क्षेत्ररक्षणात चूक होते, त्या ठिकाणी बॅकअप देता आलं नाही आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. थँक्यू व्हेरी मच राजदीप. असं वाटतं की आज अर्धशतक बघायला मिळेल विनोद या ठिकाणी. अर्धशतक केतन मात्रेने झळकावलेलं आहे, टाळ्यांचा गजर यायला हवा. बावन्न धावांचे खेळ 17 चेंडूमध्ये साकारली आणि पहिलं अर्धशतक झळकावण्याचा विक्रम प्रस्थापित केला. जयदुर्गा माता क्रिकेट संघ यांच्या वतीने आपण पाहिलं तर 5,000 रुपये आहेत आणि त्याचबरोबर संजीव स्पोर्ट्स कोळेगाव भावेश वालिलकर यांच्याकडून एक बॅट आहे. तर नवीन फलंदाज मैदानावरती प्रदीप येत आहेत डावखुरे फलंदाज. स्ट्राईकला गोलंदाज डावखुरे आहेत दिलीप. हा चेंडू ऑन साईडला खेळत आहेत वाडीश, लॉंगांच्या दिशेने चेंडू जातोय. पहिली धाव वेगाने घेतली होती, इथे मात्र किरणला परत पाठवलंय प्रदीप यांनी आणि सिंगल येते. खूप चांगलं षटक नक्कीच शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळालं. 2 चौकार जरी आले असले तरी
केतनला बाद करण्यामध्ये दिलीप पाटीलला यश आले. दोन गडी या षटकामध्ये बाद केल्यात. 11 धावा खर्च केलेल्या आहेत. एकूण डावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती आपल्याला 60. तर धावांची गती 15.00 प्रति षटकामागे अतिशय चांगली धावगती आहे. अजूनही एक षटक शिल्लक आहे. तर देसाई संघाला सूचना असेल लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावा. वारंवार एकत्र येऊ नका, वेळ वाया घालू नका. तुमची स्ट्रॅटजी आखणं गरजेचं आहे, रणनीती आखणं गरजेचं आहे. त्याहीपेक्षा गरजेचं आहे वेळेचं भान ठेवणं. त्यामुळे वेळेचं भान ठेवा. टाईम इज मनी असं म्हटलं जातं आहे आणि वेळ कुणासाठी कधीच थांबत नाही. वेळेचं भान आपल्याला या ठिकाणी ठेवावं लागेल. तर शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रवीण. मागच्या सामन्याचा हिरो, अप्रतिम कामगिरी, संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण. पहिल्या सामन्यामध्ये प्रवीणने दिलं, खूप चांगली गोलंदाजी केली आणि खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याने स्वतः स्वीकारलेली आहे. तसं ऐकला प्रदीप संघातला एक डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय. प्रदीप पाटील सामना करण्यास सज्ज. प्रवीण मात्रे हा चेंडू टप्पापर्यंत बाहेर निघतोय. संत गतीने हा चेंडू फेकला होता. पहिला चेंडू आपण पाहतोय, जास्त गती नव्हती दिली, फ्लाईट दिली होती आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला. टप्पापर्यंत चेंडू थोडासा बाहेर निघतोय. एक अँगल या चेंडूने बनवला होता. तर काहीतरी कानमंत्र चर्चा करतायत किरण प्रदीप यांच्याशी. तर बघूया कानमंत्राचा किती फायदा होतोय. 60 ही धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू स्टेप आउट झाले होते. स्ट्राईक हवी आहे किरणला, त्यासाठी तडफडत आहेत स्ट्राईकवर येण्यासाठी. मात्र खूप चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट फेकल्यात. डाव्या बाजूला अजित वाडेकर स्टँडमध्ये देसाईचे समर्थक भरपूर संख्येने पाहायला मिळत आहेत. एकच जल्लोष प्रत्येक डॉट चेंडूवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रवीण. हा चेंडू बाहेर निघाला होता. इथे मात्र इष्टांच्या मागे अपील केलं जातं झेलचीचं. मात्र हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. सिंगल या दरम्यान पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती 61 धावा. खूप चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यात देखील आपण पाहिली स्लॉग ओव्हरमध्ये आणि आता देखील आपण स्क्रीनवर पाहू शकाल. या स्पर्धेचे शिल्पकार, जनक, प्रणेते, उद्गाते, निर्माते सन्माननीय रमेशदादा पाटील, कल्याण ग्रामीणचे माजी आमदार स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. दादांचं फार मोठं योगदान अगदी पहिल्या दिवसापासून उपस्थिती पाहायला मिळते. काल देखील काटी संघ जेव्हा मैदानावर खेळत होता सामन्याचा आनंद त्यांनी या ठिकाणी घेतला. हा चेंडू शफल होऊन खेळतायत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत मात्र चेंडू त्यांच्या डोक्यावरनं सीमारेषे बाहेर लँड होतोय. षटकार. फास्ट खेळा प्लीज. धावसंख्या धावफलकावरती 67 धावा. एक अप्रतिम षटकार. किरणला स्ट्राईक हवी होती. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी सज्ज होते आणि हा एक सोपा झेल डिपलाय. किरण मात्रे बाद होत आहेत. 67 या धावसंख्येवरती लागणारा हा पाचवा धक्का मैदानावरती वाकलन संघाला. लवकर उतरायचंय. तर आजच्या दिवसातील अखेरची लढत तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगलं योगदान युट्यूबच्या माध्यमातून संतोष नाणेकर यांची वाहिनी www.tenniscricketin. खूप चांगलं योगदान DCW पंकज माळी, आशिष गायकवाड या ठिकाणी आहेत. WTCचे राहुल उलवेकर, शैलेश भोईर, केतन पाटील, सर्व या तीन वाहिन्यांचे संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज. त्याचबरोबर DEN NBC, चंदन भगत, दिलीप भगत यांची टीम, सर्वेश सनस, मयूर पाटील हे देखील खूप मोठी जबाबदारी स्वीकारत आहेत. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं प्रक्षेपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. आभार व्यक्त करायला हवं. तर गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण. प्रदीपसाठी हा चेंडू हवेत आहे आणि त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला हा झेल टिपला. प्रवीणच्या अगेन्स्ट खूप संघर्ष करत होते पहिल्या चेंडूपासून आणि आता मात्र त्यांचा संघर्ष या ठिकाणी संपुष्टात आला आहे. आपण पाहिलं तर चार चेंडूचा त्यांनी सामना केला, फक्त एकच धाव.
मला एक आश्चर्य वाटलं, प्रवीण मात्रे जर एवढी चांगली गोलंदाजी करत असतो तो 2 षटकांचा कोटा काढला आणि राखत आहे, कारण अत्यंत चांगला अनुभव आहे त्याच्याकडे, अष्टपैलू आहे सुद्धा आहेत आणि त्यांनी 2 षटकांचा कोटा नेहमी वापरायला पाहिजे. 2 षटकांचा कोटा जर वापरला तर चित्र थोडंसं वेगळं दिसलं असतं. मात्र सल्यूट आहे ते केतन मात्रेला. वॉट अ बॅटिंग. मैदानावरती तब्बल 52 धावा कुठल्या 17 चेंडूमध्ये आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 मधलं पहिलं अर्धशतक दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी बघायला मिळालं. विसरू नका, मागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला 3 अर्धशतकं बघायला मिळाले होते आणि यावर्षी बघायचं आहे या ग्रामीणमधले खेळाडू कुठल्या पद्धतीने अर्धशतकं या ठिकाणी पूर्ण करतायत. मागच्या वेळेला तुम्ही 5 हॅट्रिक पाहिलं होतं, यावेळेला आत्तापर्यंत जर पाहिलं तर 4 गोलंदाजांनी 2-2 विकेट्स काढलेत, मात्र हॅट्रिक मात्र अजून पूर्ण करू शकलेलं नाही. आज मात्र सकाळी एक निर्धाव षटक आपल्याला सकाळी बघायला मिळाला होता, हे आपल्याला विसरता कामा नये. 68 to win 68 धावा करायच्या आहेत या ठिकाणी 5 षटकामध्ये. आस्किंग रनरेट 13.5 चरपणी 13 किंवा 14 धावा. वाकलांचा संघ आपण बघतोय आतमध्ये जात असताना संघ आहे या ठिकाणी, बघायचं कुठल्या पद्धतीने परफॉर्म करत आहेत. जाऊया विवेक पोरजीकडे, काही सन्मान आम्हाला या ठिकाणी घ्यायचे. तर रंगनाथदादा चौधरी यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. आपल्या शुभास्ते कासाबेला गोल्ड डोंबिवली शाखा अध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना सन्माननीय चंद्रेश शिवनाथ शर्मा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आदर सत्कार सन्मान सोहळा आपण करायचा आहे. सन्माननीय चंद्रेश शिवराज शर्मा शाखा अध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना कासाबेला गोल्ड डोंबिवली आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बाळ सुब्रमण्यम अय्यर ज्यांच्याकडे 10 वर्षापासून आपण या सोहळ्यामध्ये नक्कीच त्यांना ऐकत आहात, तितक्याच चांगल्या पद्धतीचं हे त्यांचं समालोचन, तितक्याच चांगल्या पद्धतीचं भाषेचा प्रभुत्व आणि त्याच अनुभवाने आज सर आपल्यासमोर समालोचन करत आहेत. या पुन्हा एकदा बाळसुब्रमण्यम सर अय्यर. तर बघायचं आहे वाकलन या ठिकाणी काय परफॉर्मन्स दाखवते बॉलिंगच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला देसाई संघ प्रवीण मात्रे ज्यांनी मागच्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीने 10 चेंडूत 32 धावा कुठल्या होत्या, 320 बॅटिंग ॲव्हरेजने त्यांच्यावर लक्ष राहील. साई मात्रे, आकाश पाटील, नितीन पाटील, दिलीप पाटील आणि त्याच्यानंतर राहुल बोईर, योगेश मात्रे, अक्षय मात्रे, शक्ती मात्रे, बिपिन मात्रे, अशोक मात्रे आणि राकेश मात्रे या ठिकाणी या 68 धावा पूर्ण करतायत का 30 चेंडूंमध्ये. दादांचं आगमन झालं आदरस्थान श्रद्धास्थान आमचे या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आणि दादांच्या मार्फत माजी आमदार माजी रमेशजी रतन पाटील आपल्या स्पर्धेचे उद्घाटक यांच्या मार्फत या ठिकाणी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतोय. या सुरू करूया या शेवटच्या इनिंगचं या ठिकाणी धावतवळण सुरू करण्यासाठी कल्याण डोंबिवलीचा आवाज प्रसाद परब येत आहेत या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी. थँक्यू. थँक्यू विवेक आणि थँक्यू बालसुब्रमण्यम अय्यर. 68 धावसंख्येचं लक्ष गाठायचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना देसाई संघाकडून आघाडी देते स्टार्टिंगला फलंदाज साई मात्रे आणि आकाश पाटील. गोलंदाजी मार्कवर त्यांचा स्ट्राईक गोलंदाज यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज मार्कवर येतोय तो मोतीराम. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना या शेवटच्या टप्प्यामध्ये. पहिला चेंडू लिडिंग एज येतोय, चेंडू हवेमध्ये, पहिल्या चेंडूवर इथे मात्र झेल ड्रॉप. सस्पेन्स सरप्राईज, झेल उडाला हवेमध्ये, क्षेत्रशक खूप वेगाने चेंडूर आले. प्रदीप पाटील एक्सपेक्टेड नव्हतं वाकलन संघाच्या खेळाडूंकडनं की झेल सुटेल, पण इथे मात्र प्रदीपकडनं चूक होते आणि पहिल्या चेंडूर एक मोठं जीवदान मिळते ते साईला. स्ट्राईक रोटेट होते, लगेचच एकदा कम्प्लीट केली आहे, जीवदानाचा फायदा उचललाय आणि एकदा मात्र पूर्ण करताना स्नॉ स्ट्रायकरकडनं स्ट्रायकरकडे आले ते फलंदाज आकाश. फॉर द विकेट ऑन साईडला जबरदस्त फटका फेकून दिले चेंडूला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. दमदार सुरुवात, चौकार. आळ आकाशला डोळ्यासमोर आणावा लागेल आणि तशी फटकेबाजी करावी लागेल आकाशला आपल्या मॅटमधून. चेंडू उचललाय, लॉफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये, चेंडू फेकून दिलाय नृत्य कक्षामध्ये, चेंडू जाऊन लँड होतोय सीमार्श बाहेर. दमदार फटका, षटकार. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी, ज्या प्रेक्षकाने झेल स्वीकारलाय आपलं स्वागत आहे. आपण यायचं व्यासपीठावर. चेंडू थोडासा खाली राहतोय, ऑन साईडला प्लेस केला चेंडू, शॉर्ट स्क्वेअरला चेंडू तिथे निश्चितच निघून जातोय. आकाशची कारकिर्दी सुरुवात मात्र अशीच झाली होती, खूप चांगली फटकेबाजी त्यांनी मात्र केली होती.
ती खेळी डोळ्यासमोर आणावी लागेल, तो वेळ तो क्षण तू डोळ्यासमोर आणावा लागेल आणि तशी फटकेबाजी करावी लागेल. जर रिदममध्ये आला आकाश निश्चित खूप चांगली फटकेबाजी करू शकतो, ही सुद्धा या खेळाडूची ओळख आहे. धाव संख्या 12. सोरवन चेंडू डाउन साईडला चांगला प्लेसमेंट पाहायला मिळत आहे. चेंडू स्क्वेअर लेगला लँड होतो. शतक खूप दूरवर नाही येतात, खूप मोठा प्रवास करून चेंडू ते मात्र कव्हर करतील. तोपर्यंत इथे मात्र दोन धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या आहेत आणि दोन धावेने धावसंख्येला मिस्त निश्चितच खूप चांगला आकार मिळतो धावफलकावर, तो 14 या धावसंख्येवर. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली सुरुवात. जी सुरुवात अपेक्षा होती ती सुरुवात निश्चितच हे दोन फलंदाज करून देतात आपल्या संघाला. 68 धावा कुटाच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी या देसाई संघाला वाकळ संघाच्या विरुद्ध. फुलटॉस होता, पायाच्या मागून चेंडूला मात्र बरोबर हिट केल्या याच्यावर. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. मगाशीच म्हटलं की यॉर्कर स्पेशलिस्ट आहेत आणि तो यॉर्कर पाहायला मिळाला तो मोतीरामच्या गोलंदाजीतून. फलंदाज बाद. नंतर मात्र समाचार मैदानावर आपण पाहिलं, अजयने एक षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून पाऊस पाडला. मात्र साईला बाद करण्यामध्ये शेवटच्या टप्प्यात ते यशस्वी झाले आणि परिस्थिती आपण बघतोय 14-1 अशी परिस्थिती झाली. 68 धावा करायचे आहेत, अजूनही 54 धावांची गरज आहे आणि या 54 धावा त्यांना 4 षटकात करावा लागेल. आस्किंग मॅन्डेट थोडासा वाढतोय आपण बघतोय. 13.70 गेलाय. 13 किंवा 14 धावा करतील तरच ते सामना जिंकू शकतील या ठिकाणी देसाई संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा. आतापर्यंत आले ते 14 धावा. साईला एक जीवदान मिळतं, त्या जीवदानाचा तो फायदा उचलू शकला नाही. भरपूर शफल झाले, चेंडूमध्ये त्यांना पॅडलशिपचा फटका दाखवायचा होता पण खूप खूप शफल झाले आणि याचा फायदा उचलला आणि परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू आता असताना मात्र मोतीरामने आपली स्पेशालिटी दाखवली आणि पहिलं यश आपल्या संघाला मिळून दिलं, पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिला आणि मध्ये आत्मसी बाधात एक फलंदाज बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर स्वतः संगणक येत आहेत, कारण खूप मोठी जबाबदारी असेल संगणकाच्या खांद्यावर. आणि असा संघ तुम्हाला पाहायला मिळतो, कारण देसाई संघ म्हटल्यानंतर सुदेव काका, त्यानंतर रिची, त्यानंतर प्रमोद अशी मात्र डोळ्यासमोर नावं येतात. पण या खेळांच्या अनुपस्थितीमध्ये एक जबरदस्त संघ मानलाय तो नितीनने, याचं मी कौतुक करेन. हो, अप्रतिम चेंडू हाताच्या मागून चेंडू थोडासा सोडण्यात होता, फिंगर मोल्ड केले होते या चेंडूवर आणि पहिल्या चेंडू मात्र स्विंगने मात्र थोडस बीट केलंय ते स्ट्राकिंगला फलंदाज आकाशला. नक्कीच प्रसाद, सुखदेवचं नाव गेलं, वन ऑफ द ग्रेट 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 ऑलराऊंडर सुखदेव मात्रे, लिजंड क्रिकेटर ऑफ कल्याण डोंबिवली. कारण ही संकल्पना खोणीच्या स्पर्धेत सुद्धा आम्ही पाहिली या संघाची. फुल टॉस आहे, कवर्समध्ये खेळायचा प्रयत्न, पॉईंटच्या डोक्याने चेंडूला काढलाय. चेतशक चेंडूच्या मागे पळत आहेत खूप वेगाने, अविनाश शेती जात आहेत आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करते तोपर्यंत दोन धावेचा प्रयत्न होता आकाशचा. आकाशकडे प्रचंड कॅलिबर आहे, प्रचंड गुणवत्ता आहे, प्रचंड पोटेन्शियल आहे आणि त्या पोटेन्शियलचा निश्चितच खूप चांगल्या रीतीने त्याला उपयोग करायला हवा. आघाडीचा सुरुवातीचा काळ कारकिर्दीचा तो मात्र डोळ्यासमोर ठेवून निश्चित खूप चांगली फटकेबाजी करावी लागेल. क्षमता भरपूर आहे, ताकद भरपूर आहे आणि बघायचं आहे त्याचा योग्य उपयोग कशाप्रकारे करतोय स्टॅकिंग इडला आकाश. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. यशन चेंडू थ्रू थोडासा उडवला तिथे, ग्रीप होऊ शकत नाही प्रॉपरली आणि तोपर्यंत बाईच्या स्वरूपात. थँक्यू थँक्यू राज. बाईच्या स्वरूपात ही एकदा अंकित होते. धावसंख्या 1 पुढे सरकेल धावफलकावर, ती 17 धावा. स्ट्राकिंग इडला कॅप्टन मात्र पहिल्यांदाच येत आहेत ते प्रवीण केतन. ऑन साईड टायमिंग चांगला आहे, शतक येतात डीप मध्ये. बघायचं चेंडू ते कव्हर करेपर्यंत चेंडू थांबत नाहीये. 1 बाउन्स, खूप चांगला बाउन्स मिळाला, चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. आल्या आल्या संघाकडे खातं उघडलंय 4 धावेने. संघासमोर जर टिकाव धरायचा असेल तर आक्रमक फटकेबाजी प्रवीणला करावी लागेल आणि चांगला स्टँड मात्र आकाशला द्यावा लागेल. कारण एक फलंदाज बाद झाला, धावसंख्या दाखवलं तुम्हाला पाहायला माहिती आहे. या षटकामध्ये 21 धावा अंकित झाली आहे धावफलकावर. आल्यालाच कॉन्फिडन्स वाढला असेल या फटक्याने तो प्रवीणचा, कारण आल्यालाच केतनच्या समोर, केतनच्या अगेन्स्ट हा चौकार वसूल केलाय तो प्रवीणने. चेंज ऑफ पेस होतं, गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्रशक येत आहेत, जी चेंडूच्या खाली आणि झेल, बिग विकेट,
प्रवीण बैक टू द पवेलियन. मागच्या चौकराचं उत्तर ताबडतोब दिलंय, क्विक रिप्लाय दिलाय आणि मोठी सफलता अर्जित केली आहे केतनने. प्रवीण बाद. बिग विकेट, कारण प्रवीणनी मागच्या सामन्यात खूप चांगली बॅटिंग केली होती, कारण 10 चेंडूमध्ये 32 धावा खेळले होते आणि त्यांच्या कॅप्टनची विकेट काढल्यामुळे येथे कॉन्फिडन्स नक्कीच वाढणार त्या ठिकाणी. या बाबतीत शंका नाही वाकलन संघाची. केतन पुन्हा लीडिंग एज. आकाश थोडेसे चाच पडत आहेत, केतनला स्वतः तिथे जावं लागते चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट केले. तिसरी धावा घेण्याचा प्रयत्न होता पण नकार दिलाय. राहुल आलेत मैदानावर तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. बॅकअपसाठी एक खेळाडू असतो, मागच्या वेळेला बॅकअपसाठी वाकलनमध्ये आपण एकही खेळाडू पाहिला नव्हता. या सामन्यामध्ये बॅकअपसाठी तब्बल 5 खेळाडू मागे उभे होते. दिस इज समथिंग डिफरंट. तर पारितोषिक असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकासाठी. फॅशन हब यांच्या माध्यमातून एक टी शर्ट, अन्नपूर्णा फॅशन यांच्या माध्यमातून एक टी शर्ट आणि वेस्टमॅनकडनं एक टी शर्ट आणि त्याचबरोबर आयोजकांकडनं कॅश प्राईज देते 500 रुपीज आमच्या लाडक्या प्रेक्षकासाठी. दुसऱ्या दिवसामध्ये आम्हाला दुसरा प्रेक्षक असा भेटला आहे त्याला मात्र हे पारितोषिक दिलं जाईल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच, हॉस्पिटलकडून जी योजना या ठिकाणी देण्यात आलेली आहे नक्कीच ही कौतुकास्पद गोष्ट आहे. प्रेक्षकांनी याचा लाभ नक्कीच घ्यावा, कारण झिरो बिलिंग कन्सेप्ट जो या ठिकाणी देण्यात येत आहे ॲक्सिलियन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून. तुम्ही जर बाउंड्रीच्या पलीकडे झेल घेतला तर आजचा सनसेट तुम्ही बघू शकता. मुंबई पॉईंट महाबलेश्वरला जसं सनसेट बघायला मिळतं तेच कल्याण डुबलीला आमचे कॅमेरामॅन स्क्रीनवर दाखवत असताना. डायगरचे संतोष पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण या लाडक्या प्रेक्षकाचा सन्मान करायचा आहे. 3 टी शर्ट, 1 कॅश प्राईज 500 रुपीज आणि त्याचबरोबर काय ते हॉस्पिटलचं नाव ऑक्सिलियम काय ऑक्सिलियम हॉस्पिटलकडनं सुद्धा आता एक विशिष्ट पारितोषिक आहे या खेळाडूला. गुड बॉलिंग, लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोंदाजी करत असताना गुडलेनचा वापर केलाय आणि थोडंसं जखडून ठेवलंय राहुलला पहिल्या चेंडवर, ते गोलंदाज जीत नाही. धावसंख्या दाव फलकावर 23, तुम्हाला पाहण्यामध्ये 23 धाव फलकावर आहेत. 68 डावसंख्येचा पाठलाग सुरू आहे तो देसाई संघाकडून. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. आता मात्र शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू पाहायला मिळाला. या वेळेस चेंडू तुम्ही पाहता गुडलेनवर टाकला, आता मात्र शॉर्ट ऑफ गुडलेन आणि पूर्णपणे बीट केलं या चेंडूवर, कारण जागेवर नाच हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता पण अचानक चेंडूने बाउन्स घेतला, उसळी घेतली आणि बीट झालेत ते राहुल. ओहो गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा तो चेंडू ऍक्शन रिप्ले जणू काही, पण आता मात्र चेंडू थोडीशी मात्र जास्त उसळी पाहायला मिळाली, जास्त उंची पाहायला मिळाली. फलंदाज मात्र राहुल पुण्यामध्ये बीट होत आहेत. नॉन स्ट्रायकरकडनं येत आहेत आकाश, काय चुका होत आहेत त्या राहुलकडनं त्याचं मात्र निश्चित त्याला मात्र आकलन करून दाखवत आहेत आणि बघायचं आहे त्यानंतर कशाप्रकारे फटकेबाजी करेल तो राहुल. जीत आहेत, अनुभव आहे, ऊन पाऊस पाहिलं स्पर्धेतलं, वन ऑफ द चॅम्पियन प्लेअर, स्टार प्लेअर. हो पुन्हा एकदा तोच चेंडू, आता माझा स्ट्राईक सुद्धा रोटेट करणार आकाशाच्या तीळ मात्र शंका नाही. राहुलला तंबूत परतावं लागेल कारण मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे देसाई संघाला. या सामन्यावर जर पकड मिळवायची असेल तर इथे मात्र फक्त हल्ला हल्ला आणि प्रतिहल्लाच करावा लागेल तो देसाई संघाच्या फलंदाजांना. वेगळी नाही आहे, आपण जगे बाकलांमध्ये सुद्धा सुरुवातीला धक्के लागले, इथेही धक्के लागतात. एका बाजूला आकाश उभा आहे, तिथे केतन उभे होते. प्रश्न असा आहे की पुढे आकाशला साथ कोण देणार आहे दुसऱ्या बाजूनी, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आकाशने स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केले, व्हेरी कॉन्फिडेंटली ते स्ट्राईक एंडला आलेत. हुक केलाय चेंडू हवीमध्ये, लिडिंग एज घेतो शतक, खूप वेगाने चेंडूवर येत आहे, गेल होणार का? ऋषी भोईर किती वेगाने आले, उमेश आहे तिथे, किती वेगाने चेंडूवर आले. नाही मुख्यतः वेगाने येत असताना माझ्या मागे तो चेंडू जाता कामा नाही याची पूर्ण दक्षता बाळगत असताना आपल्या हृदयाला तो चेंडू स्पर्श करून तो परत त्यांनी फाटवलाय, हातमध्ये इनफील्ड आणलंय, ही महत्वाची गोष्ट आहे. धावसंख्या 25, 25 धाव दाफर करत तिसरा षटक मार्ग असताना स्ट्रगल करतायत देसाई संघाचे फलंदाज. आतलीकडे घेते चेंडू मागे जातोय, बॅकवर्ड स्क्वेअर लक्ष तसे पुन्हा देतात उमेश दिवस चेंडूवर, तिथे कव्हर करेपर्यंत थोडेसे फंबल झाले, मिसफील्ड होत आहे. दबाव
आणि दोन धावा आकाशच्या खात्यामध्ये. आकाशला मात्र सूर अजूनही प्रॉपरली गवसला नाही आहे, तो चांगले फटकेबाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय. आकाशने एक चौकारी षटकार दाखवलाय, पण या षटकात मोठी संधी दिली नाही आहे जीतने. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9 सरासरीने 27 धावा धाव फलकावर. तुमचा जो महत्वाचा फलंदाज असतो त्याला स्ट्राईक मिळणं अत्यंत आवश्यक आहे. स्ट्राईक पासून जर जास्त लांब राहिला तर असा धोका नंतर निर्माण होऊ शकतो. ते कॉन्सन्ट्रेशनचा जो फॅक्टर असतो, कनेक्शनचा जो फॅक्टर असतो, टचचा जो फॅक्टर असतो, तो ग्राफ खाली येऊ शकतो. तेच आकाशच्या माध्यमातून या दोन धावा काढत असताना दिसलंय. षटक संपले 3, धावसंख्या झाले 27, अजूनही मैदानावर धावा अवैध. एकंदरीत प्रसाद 41 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहेत आणि त्यामुळे जवळजवळ 21 धावा या ठिकाणी करावे लागतील सामना जर जिंकायचा असेल तर. इनिंगच्या सुरुवातीला 13.60 ही सरासरी हवी होती प्रति षटकामागे. त्यापैकी पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या, पण या 2 षटकामध्ये समीकरण पूर्णपणे बिघडलंय. कारण या 2 षटकात अवघ्या 13 धावा धावफरकर लागत आहेत. त्यामुळे सरासरी मात्र खूपच तुम्हाला इथे मात्र जास्त पाहायला मिळते, जी मात्र रिक्वायर्ड आहे. प्रति षटकामागे 20.50 सरासरीने धावा कुटाव्यात. आता मात्र लागतील त्या फलंदाजी करणाऱ्या देसाई संघाला. हो, गुड बॉलिंग, गुड लेंथ. या अगोदर 2 सामने जिंकलेले दोन्ही संघांना विनंती करतो, आपण ताबडतोब यायचं आहे. सागाव संघ आणि त्याचबरोबर आडिवली संघ, दोन्ही संघाचे संघनायक इथे मात्र उपस्थित. राहुल उपस्थित आहे, तर आडिवली संघाचे संघनायक पप्पू यांना सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा यायचं आहे. ड्रॉ केला जाणार आहे या सामन्यानंतर. चेंडू हवेमध्ये, मिस टाईम सिलिमिडॉन रिजनमध्ये चेंडू जातो. शतशत इथे येत आहे चेंडू, ते कव्हर करतील. तोपर्यंत मिळेल ती 2 धाव. फलंदाज तुम्ही आता ज्युनियर नितीन आलेत मैदानावर, खातं उघडते 2 धाव्याने, पण अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे केतन आणि त्याचबरोबर पूर्ण वाकळण संघाच्या गोलंदाजांसमोर. ओ द विकेट, भरपूर चेंडू उंच गेला पुन्हा. दशतशा खूप वेगाने चेंडू येण्याचा प्रयत्न करतात, पण आपले पाय थांबवले त्यांनी, रोखतायत, बॅकअप येत आहेत जीतकडून आणि पुन्हा येतात त्या 2 धावा. 9 चेंडू आणि अजूनही 37 धावांची गरज आहे. कुठलंही आव्हान अशक्य नाही. तुमच्याकडे क्षमता, तुमच्याकडे गुणवत्ता, तुमच्याकडे ताकद, तुमच्याकडे साहस, तुमच्याकडे शौर्य, तुमच्याकडे धाडस आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय, तर आत्मविश्वास. हा तुमच्याकडे असेल तुम्ही कुठलंही लक्ष्य पार करू शकता. हा चेंडू शफल झाले होते लाईन इथे, मात्र भटकण्यास निश्चितच भाग पाडलं ते केतनला. केतनने ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलं चेंडूला, तो अजून बाहेर जातोय. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि अजूनही मैदानावर 9 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे ती देसाई संघाला या फेरीमध्ये वाकळण संघाला पराभूत करण्यासाठी. चांगली लढत, चांगला कॉन्टेस्ट, चांगला संघर्ष सुरू आहे त्याच्या आतमध्ये. रिव्हर्स फटका खेळायचा होता पण टायमिंग होत नाहीये. एक काळ होता ज्युनियर नितीन रिव्हर्ससाठी खास करून ओळखले जायचे. रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार सुद्धा त्यांनी बरेच वेळा आपल्या संघाच्या माध्यमातून त्यांनी वसूल केलेत, पण आता मात्र तो परफॉर्मन्स पाहायला मिळत नाही खास करून नितीनकडनं. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 35 जावेची गरज. आकाश अजूनही मात्र स्टँड दिला आकाशने आणि बघायचं आकाशच्या बॅटमन आता मात्र कशाप्रकारे तो फटकेबाजी करतोय. हो, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड लेनचा वापर केला आणि गुड लेनवरना चेंडू सरळ रेषेत निघून जाते. कुठल्या प्रकारचा मोठा फटका नाही आहे, तेवढी संधी उपलब्ध करून देत नाही आहे निर्धाव चेंडू. त्यामुळे समीकरण आता मात्र अशा प्रकारे असेल. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये धावा आहेत त्या 35 या देसाई संघाला. हेलिकॉप्टर उडवलंय पण जास्त लांब जात नाही. सर्कलच्या आतमध्ये चेंडू लँड होतोय आणि उमेश जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत अवधी होता, संधी होती या 2 धावा घेण्याची आणि 2 धावा कंप्लीट सुद्धा करतायत. तर षटक 4 समाप्त होत आहे. 4 षटकाखेर धावसंख्या मला सांगतात राजीव चौधरी एकूण झाली अंकित ती धावफलकावर 35 धावा आणि इथे मात्र तुम्ही बघतात अवघ्या 1 षटक बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8.75 सरासरी पाहायला मिळते आणि शेवटच्या षटकामध्ये धावा हव्यात मैदानावर सामना जिंकण्यासाठी ती 33 धावा. वी ऑल्सो से थँक्स टू डेन NBC चंदन भगत, दिलीप भगत, खूप चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळालं. वी ऑल्सो से थँक्स टू वर्ल्ड टेनिस क्रिकेट, डोंबली क्रिकेट वर्ल्ड अँड टेनिस क्रिकेट .in त्यांच्या माध्यमातून यूट्यूबवर सुद्धा स्पर्धा तुम्ही एन्जॉय केली. वी ऑल्सो से थँक्स टू ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमी, इथे मात्र श्याम पाटील आणि किशोर ठोसर यांचा आभार व्यक्त करतो. वी ऑल्सो से थँक्स टू पीच क्युरेटर नरेश यांची टीम. And we also say thanks to DJ Sound Service, DJ Hansh, Chandrakant Futane and त्यांच्या टीमसुद्धा सुद्धा चंद्रकांना आभार व्यक्त करतो या दुसऱ्या दिवसामध्ये. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन, कारण ज्यांनी मात्र स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हे मात्र सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं आहे त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. वी ऑल्सो से थँक्स टू अवर कॉमेंटेटर्स फॉर टुडे,
विनोद पाटील अँड त्याचबरोबर आमचे गुणवर्य बालसुब्रमण्यम अय्यर यांचासुद्धा आभार व्यक्त करतो. आमच्या सर्व गुणसंख्यक लेखकांसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. ऑनसाईडला पुलकांचा प्रयत्न होता. शेतशक इथे डीप मधना चेंडू कव्हर करतील का प्रश्न होता. वन बाउंस सीमारेषे बाहेर चौकार, पण खूप उशीर होतोय या चौकाराला. लक्षात घ्या, दोन्ही संघांना विनंती करतो. राहुल ऑलरेडी आमच्यासोबत उपस्थित आहेत, सागव संघाचे संघनायक म्हणून ते काम पाहत आहेत. आणि त्याचबरोबर यस पप्पू या आपण इथे या पूर्ण संघाने, पूर्ण संघाने, कारण फोटो सेशन होणार आहे याची नोंद घ्यायची. हीच मात्र गोष्ट आठवण करून देतात मला अनंता, अनंता पाटील. फोटो सेशन होईल, पूर्ण संघाने त्या ऑनलाईनला चांगला फटका. क्षेत्र घेत आहे डीप मध्ये आणि तोपर्यंत मी ते फक्त एकच जाव, 40 धावा धाव फलकावर पूर्ण संघाला विनंती करतो. सागाव संघ आणि त्याचबरोबर आडिवली संघ दोघांना विनंती करतो, आपण पूर्ण संघाने यायचंय. तर या शेवटच्या टप्प्यात सूचना आहे, चेंडू सीमारेषे बाहेर षटकार आमच्या व्हॉलंटियर्स कडनं. MH04JT1112 ही गाडी कोणाची असेल ताबडतोब रिमूव्ह करायची आहे, कारण त्यामुळे ट्राफिकला अडथळा झालाय. तर षटकरी धावसंख्या उंचवडी घेते, जाऊन विसावते ती 46 धावसंख्येवर. वी आर सो से थँक्स टू अवर ऑडियन्स. आमच्या प्रेक्षकांचेसुद्धा खूप 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 आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्याशिवाय कुठलीही स्पर्धा यशस्वी होणं शक्य नाही आहे. त्यांच्यासुद्धा हृदयाच्या अंतकरणानं आभार व्यक्त करतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे. 46 धावफल करायला काही फक्त चेंडूची औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये, कारण वाकळण संघाने मात्र खूप मोठा शिरकाव केला या सामन्यात आणि थेट पुढच्या पर्यंत जाण्यासाठी ते सज्ज झाले आहेत या सामन्यातून. ऑनसाईडला खेळता चेंडू मागे जातोय आणि चेंडू स्टॉप करतायत डीपला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जवळ आणि तोपर्यंत इथे मात्र षटक समाप्त होत आहे. सामना इथे मात्र जिंकलाय वाकळण संघाने. पहिल्या सामन्यात अत्यंत निसटता विजय, त्यानंतर पाहतात या सामन्यात मात्र भरीव कामगिरी आणि देसाई संघासमोर मात्र चांगली फाईट आणि संघ इथे मात्र सामना जिंकतोय. मी तिन्ही संघांना विनंती करतो की आपल्या पूर्ण संघाला घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय आणि त्याचबरोबर आपण या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार सुद्धा आपण ताबडतोब जाहीर करूया.